पनवेल महापालिका मुख्यालयाचे मंगळवारी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कोणताही गाजावाजा न करता भूमिपूजन करण्यात आले. नवीन पनवेल प्रभाग क्रमांक 14 येथील भूखंड क्रमांक 4 सेक्टर 16 या ठिकाणी महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम तळघर, तळमजला व 6 मजले असे उभारण्यात येणार आहे. मुख्य सभागृहाची आसन क्षमता 224 आहे. याशिवाय 2 समिती सभागृह व 1 बहुउद्देशीय हॉल असणार आहे. या भवनाचा अंदाजित खर्च 110 कोटी रुपये आहे. या भवनाच्या कामाचे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याला महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती संजना कदम, अरुणा भगत, ॲडव्होकेट रुशाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, हरेश केणी, नगरसेविका हेमलता म्हात्रे, युवा नेते समीर कदम, ॲडव्होकेट जितेंद्र वाघमारे, महापालिकेचे अधिकारी संजय कटेकर, श्री साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नमस्कार. आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा आज पार पडत आहे. खऱ्या अर्थाने पनवेल महानगरपालिकेच्या कामाचं भूमिपूजन करत असताना सांगायला अतिशय आनंद होत आहे की सदरील हे काम जे आहे 280 कोटीचं आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 110 कोटीचं कामाचं भूमिपूजन आज संपन्न होत आहे. आणि ही पनवेल महानगरपालिकेची प्रशासकीय भवनाची इमारत जी आहे ती अतिशय प्रशस्त अशी इमारत आपल्याला इथे तयार होताना दिसेल. 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधी दिलेला आहे, परंतु लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरनी हे काम वेळेच्या आत पूर्ण करून अतिशय चांगले उत्कृष्ट दर्जाचं काम करून द्यावं, जेणेकरून आमचा हा ही जी पहिली बॅच आहे पनवेल महानगरपालिकेचे जे सदस्य पहिल्यांदा निवडून आलेले आहे, ह्या पालिकेमध्ये त्यांचं नावं लागणार आहेत आणि त्यांच्यावरही जबाबदारी आहे की या पालिकेचं होणारं काम जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. सगळ्यांचं देखरेख इथे असणार आहे. तरीही सदरील काम कॉन्ट्रॅक्टरने वेळेच्या आत आणि व्यवस्थित पूर्ण करावा. पनवेल महानगरपालिकेच्या भव्य अशा या इथे मुख्यालयाचं बांधकाम हे या इथे सुरू आता होणार आहे. लवकरच ते जी मुदत ठरलेली आहे त्याच्या अगोदर ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि या मुख्यालयाचा उपयोग हा साधारणतः या इथं पनवेल महानगरपालिकेच्या नागरिकांना अत्युत्तम अशा दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी व्हावा ह्यासाठीच या इथं आम्ही नेहमीच इथं प्रयत्न करत असतो. आणि नक्कीच सांगता या महानगरपालिकेचा या इथं भव्यपणा त्याच्या सांगता बांधकामाचा दर्जा हा पाहून नागरिकांनासुद्धा या महानगरपालिकेमध्ये राहत असल्याचा या महानगरपालिकेचा घटक असल्याचा त्यांना नक्कीच अभिमान वाटेल असा मला या इथं विश्वास वाटतो.